对，反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 对，Pataki! Jai! Bharat Pataki! Jai! Vande! Mataram! Vande! Mataram! Vande! Mataram! कर्नाटकात समान गणवेशासाठी भगव्या शालीचे आंदोलन उभे करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षा याची कर्नाटकातील शिवमोगा शहरात जिहादी विचारधारेच्या लोकांकडून हत्या करण्यात आली. या हत्येचा सर्वत्र तीव्र निषेध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी हर्षाच्या हत्येचा जाहीर निषेध करीत संबंधित हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निषेध मोर्चेत सहभागी झाले होते. आणि ती धर्म सुरक्षा सांभाळताना सर्व बाजूने आम्ही विचार करतो. आपल्याला श्रीकृष्णाने देखील सूचना दिलेली आहे की धर्म तुम्हारी रक्षा करेगा तो तुम धर्म की रक्षा करोगे तो धर्म तुम्हारी रक्षा करेगा. आज ती वेळ आलेली आहे. कारण आज जर आपण जागून जागे नाही झालो तर हे असे जिहादी विचाराचे लोक पुन्हा आपल्यावरती असे आक्रमण करणार. मी या आंदोलनाच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की त्या नराधमांना, त्या सहा जिहादी वृत्तीच्या लोकांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. पाच लोकांनी, सात लोकांनी जे मिळून आमच्या एका कार्यकर्त्याला भोसकून मारलेत. अरे दम असेल तर समोर या आणि बघून घेऊ कोणा किती दम आहे. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, प्रशासनाला सांगतो, त्या तिथल्या भाजप प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. कारण ह्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सगळ्यांना माझा कळकळीची विनंती आहे, जर देश सुरक्षित ठेवायचा असेल तर हिंदू सुरक्षित राहायला पाहिजे, तरच हे देश टिकणार आहे. राजू सुधाम चव्हाण, गोरक्षक प्रदेश सचिव. आज हा जो विषय झाला शैक्षणिक वादविवादचा होता. वादविवाद हा वादविवादाने किंवा कोर्टाच्या न्यायाने मिटायला पाहिजे होता. परंतु हा वादविवादचा विषय नसून, हा शैक्षणिक विषय नसून, हा देशद्रोहाचा विषय आहे. ते देशद्रोहाच्या कारवाई जे झाले, नुसता हत्या ही देशद्रोहापासून झालेली आहे. म्हणजे ही शांतता भंग करण्यासाठी आणि सर्व हिंदूंना जाणूनबुजून त्रास देण्याच्या उद्देशाने हे जे काय घडत आहे त्याच्यावर सरकारने देशद्रोहाचा आरोप टाकून या नरधमांना फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे. ज्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली, हे हत्या म्हटल्यानंतर समोरच्या जिहादी लोकांचं एक आक्रमकता सुरू झालेली आहे. त्यांना लवकरात, त्यांना त्या जिहादी लोकांना लवकरात लवकर शिक्षा मिळवणं आणि त्यांच्या जिहादी कारवायांना लवकरात लवकर आळा घालणं, ह्या सरकारकडे मी आपण मागणी करूया. मेकअप आर्टिस्ट सोनल पांचाळ यांचे स्टाईल मंत्रास युनिसेक्स सलोन आता सोलापुरातील नव्या पेठेत. पत्ता 13 कॅम्ब्रिज बिल्डिंग, नवी पेठ, सोलापूर. महिला व पुरुषांसाठी विशेष ऑफर. आपली अपॉइंटमेंट आजच बुक करा. मोबाईल 6399 88 82 22.